निधीच नाही तर काय जमिनी विकायच्या का? अजित पवारांनी गिरीश महाजनांना उद्देशून हे विधान केलं होतं. गिरीश महाजन राज्याचे ग्रामविकास मंत्री, त्यांच्या खात्यात निधीचा ठणठणाट होता. दादांकडे निधी मागितला तर दादांनी थेट सुनावलंच. दादा ऐकत नाहीत, ऐकवतात. अजित पवारांचे समर्थक आणि कार्यकर्ते नेहमी अशा आशयाची विधानं करतात. मात्र उलटं चित्र पाहायला मिळालं. पुण्याचे नागरिक ऐकवत होते, दादा गप्प ऐकत होते. खडकवासला धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग झाला. खांद्यापर्यंत काही भागात पाणी साचलं. पालकमंत्री म्हणून अजित पवार पाहणी करायला आले होते तेव्हा नागरिकांनी तक्रारींचा पाढाच वाचला. लोकसभा निवडणुकीत मतदारांनी दादांना साथ दिली नाही. विधानसभेत ही कसर भरून काढायची आहे. मात्र पुण्याचा पूर हा दादा गटाच्या स्वप्नांवर पाणी फेरणार असल्याचंच आता दिसतंय. नमस्कार, मी समीर मोरे, टाइम्स ऑफ डेमोक्रेसी, टीओडी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. अजित पवार म्हणजे पुणे आणि पुणे म्हणजे अजित पवार. गेल्या वर्षी जुलैमध्ये अजित पवार महायुतीत सामील झाले, उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार मंत्रिमंडळात कोणतं खातं घेणार या प्रश्नापेक्षा पुण्याचं पालकमंत्रीपद मिळवणार का याचीच उत्सुकता लोकांना जास्त होती. झालंही तसंच. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्याकडून पालकमंत्रीपद काढून घेण्यात आलं. अजित पवारांना पुण्याची सूत्रं मिळाली. राज्याची तिजोरी अर्थमंत्री म्हणून त्यांनी ताब्यात घेतली. पुण्यावर अजित पवारांचं प्रेम लपून राहिलेलं नाही. कित्येक दशकांनंतर पुण्यात पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. खडकवासला धरणातून एकदम पाण्याचा विसर्ग करण्यात आला. नागरिकांची तारांबळ उडाली. आधी माहिती का देण्यात आली नाही असा संतप्त प्रश्न आता विचारला जातोय. त्यासोबतच दादांचं मिसमॅनेजमेंट देखील आता चर्चेत आलंय. सिंहगड रोडवरील पूर परिस्थितीच्या पाहणीसाठी अजित पवार आले होते. एकता नगर भागातील नागरिकांनी अजित पवारांसमोर तक्रारींचा पाढा वाचला. आम्हाला पाणी सोडणार याची काहीच कल्पना नव्हती. सकाळी अचानक आमच्या सोसायटीच्या खाली पाणी येऊ लागलं. मग आमची धावपळ सुरू झाली. प्रशासनाने आम्हाला काहीच कळवलं नाही. दादा अगोदर इथल्या नागरिकांना कळवणं गरजेचं होतं. लवकर कळलं असतं तर आम्ही तशी तयारीही केली असती. दरवेळी पाणी सोडल्यावर एवढं पाणी येत नाही, पण यावेळी एवढं पाणी सोडणार असल्याचं काही सांगण्यात आलं नाही. त्यामुळे सकाळी लोक घाबरून गेली होती. पुण्यात परवा रात्री आणि काल दिवसभर जोरदार पाऊस झाला. पावसामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आला. मुठा नदी दुथडी भरून वाहू लागली. अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं. अग्निशामक दल आणि NDRF जवानांच्या तुकड्यांनी पुढाकार घेतला. लष्करही मदतीला आलं. पालकमंत्री म्हणून अजित पवारांवर मोठी जबाबदारी आहे. आपत्तीनंतरच्या पुनर्वसन कार्यात ते महत्वाची भूमिका पार पाडतात. मात्र पावसाचं प्रमाण, त्यामुळं वाढलेली खडकवासला धरणाची पातळी, ऐनवेळी घेण्यात आलेला मोठ्या विसर्गाचा निर्णय, हे सर्व होत असताना अजित पवार गडबडले का? प्रशासनावर तगडा होल ठेवणारा नेता अशी अजित पवारांची ओळख. पूरपरिस्थितीची शंका असतानाच आदेश का देण्यात आले नाहीत? नागरिकांना का सतर्क करण्यात आलं नाही असा प्रश्न आता विचारला जातोय. आणि अजित पवारांना यावेळी काल घेरण्यात देखील आले. एकता नगरी, सिंहगड रोड, द्वारका, जलपूजन, शारदा सरोवर, श्याम सुंदर या सोसायट्यांमध्ये पुराचं पाणी शिरलं होतं. पार्किंगमध्ये पाणी आल्यानं वाहनांचंही नुकसान झाले. यावर्षी पुणे महानगरपालिकेनं महापुराच्या अनुषंगाने कोणतीही पूर्वतयारी केली नसल्याचं उघड झाले. खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात 35,574 क्युसेक विसर्ग सुरू होता. तब्बल 45 ठिकाणी झाडं कोसळली आहेत, तर भवानीपेठेत वाड्याची भिंत कोसळली आणि कोरेगाव पार्क बर्निंग घाट नजीक देखील भिंत कोसळली. 2019 ऑगस्टमध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर भागात पूर आला होता. यानंतर 3 महिन्यांनी विधानसभा झाल्या. भाजप 122 वरून 105 जागांवर आली होती. पुरामुळे नागरिकांमध्ये सरकारविरोधी भावना बनली होती. अजित पवारांना याचा फटका आता बसू शकतो अशी शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत 5 जागा दादा गटांनी लढवल्या. फक्त 1 खासदार विजयी झाला. विधानसभेत मोठा विजय दादांना अपेक्षित आहे. महायुतीत 80 जागांची मागणी ते करतायत. मुंबई शहरातील काही जागा अजित पवारांना लढवायच्यात. जागांचा तिढा लवकर सोडवावा अशी मागणी अमित शहांकडे केली होती. पालकमंत्री असणं, सुरुवातीपासूनचं राजकारण, यावरून दादांचं पुण्यावर चांगला होल्ड असल्याची चर्चा आहे. पुण्यात चांगली कामगिरी करण्याचा त्यांचा मनोदय देखील होता. मात्र नागरिकांना पुराचा तडाखा बसला आहे. पुण्याच्या पुरात दादांची हक्काची मतं वाहून जातील का, की योग्य नियोजनानं दादा लोकांमध्ये पुन्हा स्थान निर्माण करतील, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.